包在一次吸的空气。मस्त मोठी कोल भेटले आणि एक करपाल पण भेटले ती दाखवते तुम्हाला आपल्या बक्षी तिथं साप आहे आपण यायच्या पहिल्यापासूनच तो पडलेला त्याच्यात बघूया आपण आता नमस्कार सर्वांना आमच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या चॅनलचं नाव कुकिंग अँड फिशिंग आहे तर आपण कुकिंगच्या दोन व्हिडिओ ऑलरेडी केलेले आहेत मग आज आपण फिशिंग करायला चाललोय चला तर जाऊया खड्ड्यावर पोहोचलेलो आहेत चला पुढे जाऊया बघू शकताय कसा रस्ता आहे एक एक पाय टाकत टाकत सगळी पुढे गेलेत मी राहिले माग हाय आपला खड्डा इथून सुरुवात झाली तुम्ही बघू शकता आता वाजलेत संध्याकाळचे 7:23 आणि आता आपण पोहोचलोय सगळी मंडळी आपली फास्ट फास्ट चालले आपण राहिलोय मागे चला जाऊया बघू शकता तुम्ही व्ह्यू किती चांगला आहे आपला इथून प्रियंका पण चालले त्यांच्या सोबत सोबत आता मी आले पुढं ही सगळी मागशीन आहेत ते भाऊ हे भाऊ दुसरे आणि प्रियंका चला व्हिडिओ पुरत पुढं चालूया आपण पण आपला बोट आलाय कॅमेऱ्यावर व्हिडिओ गेले फुकट तरी पण राहू द्या आता काही हा आहे आपला एक खड्डा तुम्ही बघू शकता आपल्याला बक्षीत साप पडलाय बघा जिवंत साप आहे बघू शकताय थांबा सध्या काय आपल्या बक्षीत इथं साप आहे आपण यायच्या पहिल्यापासूनच तो पडलेला त्याच्यात बघूया आपण आता तो कसला साप आहे विषारी आहे का बिनविषारी भाऊ सांगणार आहेत
सोडून झाले बाबा सगळं मला कोणी दिसतं का नाही माहिती नाही मला कधी दिसते उडताना आता वाजलेत 7:49 आणि आपण आता फक्त अर्धा तास अर्धा ते पाऊण तास वाट बघू आणि परत लगेच बंद करून आपल्याला घरी पण जायचं आहे किल्लू घरी आहे आता आपण तिथं ठेवले बक्षी पडून आणि आता आपण इकडं बसणार आहेत कारण तिकडं मच्छर जाम चावत आहे आपण इथं थोडा वेळ बसू आणि मग जाऊ परत प्रियंका पण आले पाठीमधून भाऊ आपण टाइमपास म्हणून काहीतरी खायला आणलाय आता भाऊ पण बसले प्रियंका पण खाते काय खाते बघू आखर प्रियंका पण सॉल्टेड चिप्स खाते भाऊ पण सॉल्टेड पाऊस आलाय प्रियंका आले छत्री घेऊन भाऊ पण आले बाबा बाबा कोल्ह्याचा आवाज येते काय अजून 10 मिनिटं आपण अर्धा तास पण नाही थांबलो कारण की आपल्याला फक्त जेवापुरतीच कोल्बी पाहिजे आपण विकत वगैरे नाही म्हणून आता झाले असेल बऱ्यापैकी म्हणून आपण आता थांबवलंय पाणी देन देवान दिलं ना मला कौर पीक दर्याच रेती मीठ आणि भावर ऐशी आमची शेतीवर ना पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर बोल्या ना पोसतोय समिंदर देवाची कृपा आम्हावर बोल्या ना पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर बोल्या ना पोसतोय समिंदर चालू बघू शकते आपली कोणती आता आपली बक्षी सोडून झाले बघू शकते मला कोणती दिसते का नाही माहिती नाही मला कधी दिसते उडताना आता वाजलेत 7:49 आणि आपण आता फक्त अर्धा तास अर्धा ते पाऊण तास वाट बघू आणि परत लगेच बंद करून आपल्याला घरी पण जायचं आहे किल्लू घरी आहे कशी दाखवायची बघ मस्त मोठी कोल्बी उठले आणि एक करपाल पण भेटले ती दाखवते तुम्हाला आता आपण हिला साफ करून घेऊया पटापट आणि घरी जाऊ देन देवान दिल ना मला कौर काय पिल्लू काय आहे फिश फिश आहे घ्या तुम्हाला पिल्लू कोल्बी देत आहे तुम्ही बघू शकताय एवढीच आपण घरी आणले बाकीचे आपण सोडून दिले आपल्याला जेवढी गरज होती तेवढीच आणली फक्त पिल्लू बसले तर लक्ष ठेवते कोल्बीकडे काय पिल्लू बाहू पिल्लू सांगते बाहू आहे Boo! Boo! Boo!
खायला भाऊ तुम्ही बघू शकता आपली कोल्बी किती आहे पण आज मंगळवार आहे आपल्याला उपवास आहे म्हणून आपण आज तिला फ्रीज मध्ये ठेवू आणि डायरेक्ट उद्या त्याची रेसिपीची व्हिडिओ बनवू तुम्ही बघू शकता प्रियंका फ्रीज मध्ये ठेवतोय आपली कोल्बी आता फ्रीज मध्ये ठेवली आपण डायरेक्ट आता उद्या त्याची रेसिपीची व्हिडिओ बनवू तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा नमस्कार सर्वांना आमच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत नमस्कार सर्वांना आमच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या चॅनलचं नाव कुकिंग अँड फिशिंग आहे तर आपण कुकिंगच्या व्हिडिओ तर आपली म्हणून अर्धे आधीच नाही बरोबर तुम्ही असं बघू शकता आपली कोल्बी